बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार आणि वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घरांचं देखील नुकसान झालेलं आहे. मी आता आहे खामखेडा येथील बारकू सुक्राम गांगुर्डे आणि दिनेश सुक्राम गांगुर्डे यांनी मोठ्या मेहनतीने नुकतंच उभारलेलं हे घर, पत्र्याचं घर. हे पत्रे बघू शकता आपण कशा पद्धतीने पूर्णतः वाऱ्याने उडून गेलेले आहेत. मोठ्या प्रमाणात या घराचं नुकसान झालेलं आहे. मोठ्या मेहनतीने या आदिवासी कुटुंबाने मेहनत करून हे घर उभारलं होतं आणि अशा पद्धतीने ते घरात ते अजून वास्तव्यास देखील गेले नव्हते आणि तितक्यातच या घराचं मोठं नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत ते कुटुंब आहे, काय सांगाल, मोठं नुकसान झालेलं आहे. हॅलो, म्हणजे हे घर आहे ना, लोकांना काम करून आम्हाला आता कोटला लाभ आला पुरा, म्हणजे लाख रुपये खर्च आता डोक्यावर बसलेला आहे. अजून बाकी होतं काम बाहेरलं. असं बघू शकतो आपण, दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करणारं हे कुटुंब आहे आणि मोठ्या मेहनतीनं मोठ्या कष्टानं त्यांनी हे घर उभारलं होतं आणि अशा पद्धतीने हा पत्र्याचा पूर्णतः पत्रे या ठिकाणी कोलमोडून पूर्णतः ना हे झालेलं आहे. तरी शासनाने तात्काळ याची दखल घेऊन पंचनामा करून तात्काळ या कुटुंबाला भरपाई द्यावी अशी मागणी आदिवासी कुटुंबाकडून होत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार, खामखेडा, देवळा.